all are fine. Welcome to West Khandesh Billa Seva Mandal operated late I Saheb SJ Natavatkar Primary School Nandurbar. I am Tanulata Ashok Kulkarni. Dear student, today we are going to learn a new topic of English. Standard 2nd, and the name of the topic is Let's Speak. So let's start. Friends, as you know, there are 3 main seasons in our country. And the name of this season, first is summer, second is rainy season, and third is a winter. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारत देशामध्ये एकूण 3 मुख्य ऋतू आहेत. पहिला आहे उन्हाळा, दुसरा आहे पावसाळा आणि तिसरा आहे हिवाळा. सो स्टूडेंट, कॅन यू टेल मी विच सीजन डू यू लाईक मोस्ट? विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही मला सांगू शकता का तुमचा सगळ्यात आवडणारा ऋतू कोणता? हो, अगदी बरोबर, तुम्हाला सगळ्यांना रेनी सीजन आवडतो, पावसाळा आवडतो की नाही? आणि आता देखील छान पावसाळा सुरू आहे. या पावसामध्ये आपल्याला खेळायला खूप आवडतं. पावसाच्या पाण्याने खूप सारे डबके साचतात आणि त्या डबक्यांमध्ये तुम्हाला उड्या मारायला खूप आवडतं. ते पाणी एकमेकांच्या अंगावर फेकायलाही खूप आवडतं आणि कागदाच्या छोट्या छोट्या होडी बनवून, नाव बनवून तुम्ही त्या पाण्यामध्ये सोडतात. खूप आनंद होतो की नाही? हो, मलाही होतो. Because rainy days are a lovely days. Everyone like to play in the rain. So today we are going to have lot of fun in this conversation. Let's speak. Now here are the 3 characters. First is a girl. Name is a Snehal. Second is a mother. And she called as Aayi. And third and last one character is a Chintu, who is the brother of Snehal. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जे संभाषण शिकणार आहोत त्या संभाषणामध्ये एकूण 3 व्यक्ती आहेत. तुमच्यासाठी एक छोटीशी स्नेहल, त्यानंतर तिची आई आणि तिचा छोटा भाऊ चिंटू. चला तर मग बघूया आपण ते काय म्हणताय बरं. लेट्स स्पीक, चला बोलूया. आय वॉन्ट टू, मला करायचे आहे. स्नेहल सेज, आई आय वॉन्ट टू गो आउट. आई, मला बाहेर जायचे आहे. गो आउट म्हणजे बाहेर जायचे आहे. मदर सेज इट्स रेनिंग. डू यू स्टील वॉन्ट टू गो? रेन, आर ए आय एन, रेन म्हणजे पाऊस. मदर सेज इट्स रेनिंग, डू यू स्टील वॉन्ट टू गो? बाहेर पाऊस पडतो आहे, तरीही तुला बाहेर जायचे आहे का? स्नेहल सेज यस आई, आय वॉन्ट टू प्ले इन द रेन. हो आई, मला बाहेर पावसात खेळायला जायचे आहे. मदर सेज यू विल गेट वेट. WET, वेट ओले होणे. मदर सेज यू विल गेट वेट, तू ओली होशील. स्नेहल सेज यस आई, बट आय वॉन्ट टू एन्जॉय द रेन. हो आई, पण मला पावसाचा आनंद घ्यायचा आहे. मदर सेज गो अहेड, आय विल फिनिश माय वर्क अँड आय जॉईन यू. हो, तू जा पुढे, मीही माझे काम संपवते आणि मीही तुझ्या सोबत येते. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुमच्या सारखी दिसणारी छोटी स्नेहल आपल्या आईची परवानगी मागते आहे. तिला बाहेर पावसात खेळायला जायचं आहे, पावसाचा आनंद घ्यायचा आहे. मग तिची आई तिला म्हणते, अग बाहेर पाऊस पडतो आहे, तू ओली होशील. पण स्नेहल म्हणते, मला खेळायचं आहे आई. ओके ना, आपण आपल्या आईला नेहमी विचारतो, आई मला हे करायचं आहे, आई मला ते करायचं आहे. आय वॉन्ट टू eat something, drink or play. ओके विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जेव्हा काही मागायचे असेल, काही करायचे असेल, तर त्या ठिकाणी आपण आय वॉन्ट टू याचा वापर करतो.
स्नेहल आणि आई या दोघही आता दोघांनी परवानगी दिल्यामुळे दोघही आता बाहेर जाणार आहे हे या चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे. या ठिकाणी स्नेहल आणि या ठिकाणी तिची आई आहे. यानंतर खाली या खालच्या चित्रामध्ये आई आणि छोटा चिंटू दिसतोय. बघूया मग आपण यांच्यामध्ये काय संभाषण होतोय. चिंटू सेज आय वॉन्ट टू प्ले इन द रेन टू मे आय गो. चिंटू काय म्हणाला त्याच्या आईला. आई मला सुद्धा पावसात बाहेर खेळायला जायचं आहे मी जाऊ का. बघा विद्यार्थी मित्रांनो स्नेहल गेल्यावर तिचा भाऊ घरात राहील का. नाही. छानपैकी बाहेर पाऊस पडतो आहे त्यालाही खेळावं असं वाटलं आणि त्यानेही त्याच्या आईला विचारलेलं आहे की आई मी सुद्धा पावसात खेळायला जाऊ शकतो का. मग त्याच्यावर आई काय म्हणाली बघा. मदर सेज यस चिंटू यू मे. हो चिंटू तूही जा. आणि अशा प्रकारे हे आपलं संभाषण या ठिकाणी झालेलं आहे. एक छोटी मुलगी तुमच्यासारखी तिच्या आईकडे पावसात खेळण्याची परवानगी मागते आहे आणि तिचंच बघून तिचा छोटा भाऊ शांत बसेल का. नाही. तर तोही त्याच्या त्याच्या आईकडे परवानगी मागतो आहे की आई मलाही खेळायला जायचं आहे. तर अशा प्रकारे स्नेहल आणि चिंटू हे दोघही पावसात खेळायला गेले आहेत आणि पावसाचा आनंद घेत आहे या चित्रात तुम्हाला दिसत आहे. चिंटू आणि स्नेहल त्यांच्यासोबत अजूनही त्यांचे फ्रेंड्स इथे खेळताना दिसत आहे. याच्या खाली लिसन अँड रिपीट ऐका व पुन्हा म्हणा. विद्यार्थी मित्रांनो माझ्या मागे तुम्हाला म्हणायचं आहे. आय वॉन्ट go out. I want to go out. मला बाहेर जायचे आहे. मला बाहेर जायचे आहे. Second one is I want to play. I want to play. मला खेळायचे आहे. मला खेळायचे आहे. And third last one is I want to enjoy the rain. I want to enjoy the rain. मला पावसाचा आनंद घ्यायचा आहे. So that's all for today. I hope you enjoy this lesson. Now take care. Thank you. Stay home. Stay safe. Thank you.